इधर को कॉमर्स कोचिंग क्लासेस च्या YouTube चॅनल वरती स्वागत करतो सर्वांचं. ठीक आहे, आज घेणार आहोत आपण सिंपल इंटरेस्ट. कुठला? सिंपल इंटरेस्ट युनिट 4. युनिट 4 मध्ये बघायचं आपल्याला सिंपल इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्ट हे बीकॉम सेकंड इयर थर्ड सेमिस्टरच्या सिलेबस मध्ये दिलेलं आहे. तसंच बँकिंग साठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी सिंपल इंटरेस्ट हे तुम्हाला कळायला एक 4 मार्गासाठी किंवा 2 मार्गासाठी क्वेश्चन येतोच की सिंपल इंटरेस्ट कळून जातो. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये त्याला सरळ व्याज म्हणतात. ठीक आहे, सिंपल इंटरेस्ट केस आहे, सरळ व्याज काढा. ठीक आहे, तर आता सरळ व्याज हे कशावरून निघते? सरळ व्याज मध्ये माहिती पाहिजे असतो आपल्याला पी नंतर एन नंतर आर. ठीक आहे, पी प्रिन्सिपल. ठीक आहे, किंवा प्राइस म्हणून त्याला आपण किंवा अमाऊंट म्हणू एम टी अमाऊंट. एन नंबर ऑफ इयर, नंबर ऑफ इयर. आर मीन्स रेट, पर्सेंटेज किती पर्सेंट. सिंपल इंटरेस्ट मध्ये तुम्ही एखाद्या बँकेतून लोन घेता. ठीक आहे, बँकेतून लोन घेतलं ते 4 वर्षासाठी घेतलं आपण, 5 वर्षासाठी घेतलं, किंवा त्याचा रेट दिलेला आपल्याला 5% 4% त्याचा इंटरेस्ट काढायला सांगतो आपल्याला. ठीक आहे, त्याच्यावरच व्याज काढायला सांगतो. ओके बघा, तर मग आता आपल्याला इथं काय दिलेलं आहे सिंपल इंटरेस्ट मध्ये क्वेश्चन दिलेला आहे. त्याने आपल्याला दोन एक्झाम्पल दिलेले आहेत, दोन्ही एक्झाम्पल आपल्याला घ्यायचे आहे. ओके बघा, इथं दोन एक्झाम्पल मध्ये सर्वात पहिले काय झालं, फाइंड द सिंपल इंटरेस्ट. ठीक आहे, परत परत चाललं आहे इथं बघा. फाइंड द सिंपल इंटरेस्ट ऑन रुपीज 80,000 ऍट द रेट 7% फॉर 5 इयर्स. 5 वर्षासाठी 7% पर ऍनमचा रेट आहे आणि अमाऊंट आहे त्याची 80,000. सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेशन करता वेळेस, सिंपल इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन करता वेळेस सर्व पहिले 3 गोष्टी बघायच्या. इथं आन्सर मध्ये बघू आपण. सर्व पहिले आपल्याकडे पी प्राइस किती आहे त्याची. प्राइस आहे आपल्याकडे 80,000. ओके, त्यानंतर त्याचा आर बघावा लागेल आपल्याला. आर मीन्स रेट किती आहे, रेट किती पर्सेंट दिलेला आहे. रेट दिला रेट ऑफ 7% पर ॲनम. पी पर ॲनम एका वर्षाचा रेट दिला आपल्याला 7%. ठीक आहे, इथं 7%. त्यानंतर त्याने काय क्वेश्चन केला सर्व बघा. फॉर 5 इयर्स, किती वर्षासाठी? 5 इयर्स साठी. त्याला म्हणतात एन इज इक्वल टू 5 इयर्स. ओके, यावरून तुम्हाला सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करता वेळेस आपल्याला फॉर्म्युला आहे आपल्याकडे बघा. इथं सिंपल इंटरेस्ट एस आय इज इक्वल टू फॉर्म्युला आपल्याकडे पी इंटू एन इंटू आर अपॉन 100. पी एन आर भागेला 100. पी इज प्राइस प्रिन्सिपल, एन नंबर ऑफ इयर, आर रेट ऑफ पर्सेंटेज अपॉन 100. ठीक आहे, मग आपल्याला तिन्ही गोष्टी भेटल्या. पी पण भेटला, आर पण भेटला, एन पण भेटला. ठीक आहे, मग आता आपण त्याचं कॅल्क्युलेशन करू. एस आय इज इक्वल टू पी किती आहे तुमच्याकडे 80,000, 80,000 मल्टीप्लाय गुणाकार एन किती आहे तुमच्याकडे 5 इयर्स, 5 मल्टीप्लाय रेट किती आहे तुमच्याकडे 7 अपॉन 100. ठीक आहे, मग आता यावरून आपल्याला एक्झाम्पल आपण फायनल आन्सर काढू. एस आय इज इक्वल टू 20 कट 20 कट 800 मल्टीप्लाय 5 मल्टीप्लाय 7. ठीक आहे, डिवाइड मध्ये काही आहे का आपल्याकडे? डिवाइड मध्ये काहीच नाही आलेलं आपल्याकडे. बघा मग आता इथे या दोघांचा काय करू आपण. आता 7 5 35 आणि उरला 32. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप मध्ये आन्सर काढायचं आपल्याला. आन्सर काढताना तुम्ही इथून डायरेक्ट शॉर्टकट मध्ये जरी फायनल आन्सर काढलं असा इझी कळतो, इथच्या इथं जर डिवाइड करून फायनल आन्सर काढलं तरी आपल्याला मार्क्स भेटतात. 4 मार्क्स किंवा 2 बँकिंग साठी आणि 2 मार्क्स साठी येतं. आणि आपल्या बीकॉमच्या एक्झाम्पल मध्ये एक्झाम मध्ये सॉल्व करताना तुम्ही या स्टेप मध्ये जरी आन्सर काढलं तरी तुम्हाला 4 मार्क्स भेटतात. त्याचा आन्सर येते 3,240. इथे आन्सर दिलेला त्याचं 3,240. ठीक आहे, आता आपल्याला त्याचा आन्सर लिहायचा आहे. बघा त्याने दिलेला आपल्याला 1 मिनिट. त्याचा आन्सर दिलेला आपल्याला किती नंबरचा एक्झाम्पल आपण बघा. इथे दिलेला आहे 80,000. ओके, 80,000 मध्ये दिलेल्या अमाऊंट त्यांनी 30,000 रुपयाचा इंटरेस्ट या दोघांचा गुणाकार करू आपण पहिले, नंतर त्याचा 7 ने गुणाकार.
आहे 7728 ओके 28 असेल तसे 30 ओके 28000 सिंपल इंटरेस्ट झाला आपल्याकडे 28000 ठीक आहे. बघा परत एकदा सांगतो टेक्निक शॉर्टकट टेक्निक आहे 40 ठीक आहे 40 आणि त्याच्यावरती 4 0 2 0 40 आणि 2 0 म्हणजे 4000 त्यानंतर त्याला परत 7 म्हणून नाही का 728 आणि 3 0 म्हणजे 28000 28000 आपला आलेला आहे सिंपल इंटरेस्ट. याचप्रमाणे आपल्याला आता जे झालं सिंपल इंटरेस्टचं एक्झाम्पल ठीक आहे तर परत सिंपल इंटरेस्टचं एक्झाम्पल दिलेलं आहे सेकंड नंबरचं एक्झाम्पल. परंतु आता याच्यामध्ये टाइप्स असतात कुठले टाइप्स राहतात की यन देता वेळेस यन हा इयर मध्ये असतो यन हा मंथ मध्ये असतो म्हणजे एन मीन्स कालावधी कालावधी कधी वर्षाचा असतो वर्षाचा कालावधी बघितला. आता नंतरच्या एक्झाम्पल मध्ये आपण बघणार आहोत मंथचा एक्झाम्पल म्हणजे काहीतरी महिन्यासाठी आपण काय करतो लोन घेतो ठीक आहे त्याच्यावर इंटरेस्ट काढत सांगतो कधी कधी नंबर ऑफ डेज पण देतो कशाचं एक्झाम्पल असतं डेजचं डेजचं एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डेज प्लस प्रिन्सिपल प्राइस कशी काढतो ते बघायचं आपल्याला ओके. या एक्झाम्पल मध्ये आपण हे दोन कॅल्क्युलेशन बघू नंबर ऑफ इयर्स इयरचं आणि मंथचं. इथं आपण इयरली 5 वर्षासाठी कॅल्क्युलेशन काढलं तर 28000 रुपये तुमचं काय आलं सिंपल इंटरेस्ट झालेलं आहे ठीक आहे. आता इथं बघू आपण इथं काढता वेळेस काय दिलेलं आपल्याला बघा आन्सर मध्ये बघू आपण आन्सर मध्ये इथं फाइंड द अमाउंट ऑफ काय दिलेलं आहे तुम्हाला फाइंड द एसआय एसआय मीन सिंपल इंटरेस्ट काढायचा ऑन अमाउंट अमाउंट किती आहे तुमच्याकडे पी इथं पी इज इक्वल टू 1500 ठीक आहे. त्यानंतर फॉर द मंथ 10 मंथ एन इज इक्वल टू 10 मंथचा कालावधी दिला होता आपल्याला इथं इयरचा कालावधी होता इथं मंथचा कालावधी आहे. द रेट ऑफ इंटरेस्ट किती दिला इथं आर इज इक्वल टू 8% दिला ठीक आहे. आता 8% वरती काढायचं आपल्याला बघा आता इथं कॅल्क्युलेशन ऑफ इथं कॅल्क्युलेशन ऑफ सिंपल इंटरेस्ट सिंपल इंटरेस्ट काढता वेळेस त्याला काय करायचं आहे बघा सिंपल इंटरेस्ट काढता वेळेस यस आय इज इक्वल टू फॉर्म्युला आपल्याकडे पी मल्टीप्लाय एन मल्टीप्लाय आर अपॉन 100 पी एन आर पी गुणिला एन गुणिला आर ठीक आहे. तुला पी एन आर होता शब्द काय आता पी एन आर अपॉन 100 फॉर्म्युला काय लक्षात ठेवा एस आय चा पी एन आर अपॉन 100 पी एन आर अपॉन 100 ठीक आहे. पी एन आर भागिला 100 इथं यस आय इज इक्वल टू पी ची प्राइस आहे तुमच्याकडे 1500 मल्टीप्लाय एन एन कितीला 10 मंथ 10 मंथ दिसावरे इक्वल 10 डिवाइड बाय 12 मल्टीप्लाय आर किती आहे 8% अपॉन परत. आता मला सांगा हे 12 कुठे आले आपल्याकडे 12 हे आपल्याकडे 12 महिन्याचा कालावधी आहे हा 12 महिन्याचा कालावधी किती पाहिजे की असतो ऑफ 12 मंथ्स किती 12 महिन्यापैकी किती महिन्याला आपल्याकडे 10 महिन्याचा आपल्याला इंटरेस्ट काढायचा आहे म्हणून पहिले इथं 12 डिवाइड करायचं आणि नंतर 100 डिवाइड करायचं ठीक आहे. परत एकदा सांगतो पी प्राइस आहे आपल्याकडे 1500 10 मंथ्स दिलेले 10 मंथ्स हे 12 मंथ पैकी आहे 12 महिन्यापैकी म्हणून इथं काय घेतलं आपण 10 डिवाइड बाय 12 10 पैकी 12 महिन्यापैकी 10 महिने आणि गुणिला किती 8 इयरचा इशू असतो एका वर्षात 12 महिने राहतात त्यामुळे जे दिलेलं असतील तिथं त्याला काय करायचं 10 डिवाइड 12 डिवाइड करायचं. जर डेथचं एक्झाम्पल असेल आता काही काही मुलांना क्वेश्चन पडेल डेथचं एक्झाम्पल असेल डेथचं एक्झाम्पल असेल तर तुम्हाला सपोज 120 120 डेज दिले त्यांनी मी तर काय करसाल 120 डेज घेता वेळेस 120 डेज अपॉन 365 ठीक आहे. इथं पी मल्टीप्लाय हायर आणि आर अपॉन 100 ठीक आहे. म्हणजे 120 दिवस 365 आणि 100 कंपल्सरी ठीक आहे. पी जर प्राइस जे असेल ते रेट जो असेल तो ठीक आहे. बघा जेव्हा येईल तेव्हा आपल्याला सांगितलं तुम्हाला समजून आता या लेक्चर मध्ये बघू आपण काय दिलं आता समजून ठीक आहे. इकडे पोहोचलो आपण 1500 10 महिन्याचा कालावधी 12 महिन्यापैकी गुणिला 8% रेट भागिला 100 यस आय इज इक्वल टू काय करू आपण इथे 20 कट केले 20 कट केले 15 गुणिला 10 गुणिला 8 आणि भागिला 12 ठीक आहे. आता समोरची गोष्ट बघा यस आय इज इक्वल टू का म्हणून सांगा इथं इथं 15 मल्टीप्लाय 10 80 डिवाइड बाय 12 ठीक आहे. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे इथं काय दिलेलं बघा
त्यांनी दिलेला आपल्याला आन्सर. ओके बघा आता इथं काय सोप्या टेक्निकनुसार त्यांनी दिलेल्या टेक्निक थोडी इसकडे बघा शॉर्टकट करायचा प्रयत्न करू. यस आय इज इक्वल टू बघा इथं 15 चा पाठ पाहिजे आपला 15 आठी 20 असेल म्हणजे हे होतील आपल्याकडे 1200 15 आठी 20 असेल 20 आणि 1 एक्स्ट्रा झाला डिवाइड बाय 12 इथं यस आय इज इक्वल टू 12 एक 1 इथं तुमच्याकडे येतील 100 एसआयटी केला तुमच्याकडे 100 म्हणजे तुम्हाला 10 महिन्याचं 1500 वरती व्याज येणार 100 रुपये इंटरेस्ट येणार. ठीक आहे याच प्रकारे आपलं इयरचं एक्झाम्पल इथं सॉल्व झालं आपलं मंथचं एक्झाम्पल इथं सॉल्व झालं डेचं एक्झाम्पल आणि परत प्रिन्सिपल काढायला सांगतो तो अमाऊंट काढा सांगतो प्राइस काढा सांगतो ते एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. हा व्हिडिओ होता बँकिंगची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सिम्पल इंटरेस्ट सॉफ्टवेअर मध्ये कसं काढायचं त्यानंतर बीकॉमच्या फर्स्ट सेमिस्टरच्या